शहराबाहेरील केएसआरटीसी डिव्हिजन मध्ये शॉर्ट सर्किटने स्क्रॅपला अचानक आग लागल्याने 3 बस टायर मशीनसह इतर साहित्य असे लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना रात्री 12 दरम्यान घडली आहे. शहरातील निप्पाणी रस्त्यानजीक चौसन हिल नजीक कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या चिक्कोडी डिव्हिजनचे कार्यालय आहे. येथील वर्कशॉप मध्ये पडलेल्या स्क्रॅपला अचानक आग लागल्याने ती आग पसरून येथील टायरींनी पेट घेतला. यानंतर रिमोल्ड मशीनसह स्क्रॅप असलेल्या 3 बस गाडींना आग लागली. लागलीच कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलास कळवले. यानंतर घटनास्थळी चिक्कोडी निप्पाणी सदलगा संकेश्वर येथील अग्निशामक बंब दाखल झाले. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. एखाद्या वेळी वेळेवर अग्निशामक बंब आले नसते तर प्रशासकीय इमारतीसह संपूर्ण डिव्हिजनला आग लागून करोडो रुपयांच्या नुकसानासह जीवितहानी घडली असती. घटनास्थळी चिक्कोडी विभागीय नियंत्रक शशीधर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. पुढील काळात